नमस्कार, मी स्वरा। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन मसाला। हे अर्धा किलो चिकन घेतले मी आणि तीन चार वेळेस स्वच्छ पाण्यानं धुवून घेतले। त्यासाठी बघा, आता मी त्या डायरेक्टच साहित्य सांगणार आहे। त्यामध्ये गरम मसाला अर्धा चम्मच, धने पावडर थोडासा चिमूटभर, लाल तिखट आहे माझ्याकडे, हे कोल्हापुरी आहे, हळद थोड़ी, हळद मी जास्त नाही वापरणार, नंतर वापरणार आहे, आणि मीठ चवीपुरतं, थोडंसं चवीपुरतंच वापरणार आहे, आणि कोथिंबीर वरून। हे थोडंसं असं चांगलं मिक्स होऊ देणार आहे मी, आणि लिंबू पिळून घ्यायचं बघा याच्यात। हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि 15-20 मिनिटं आपल्याला असं ठेवून द्यायचे मुरमूत। 15-20 मिनिटं असंच मी ठेवून देणार आहे। आणि मी हे चिकन मसाला तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। हे अशा प्रकारे झाकून मी 15-20 मिनिटांकरिता ठेवणार आहे अशा प्रकारे। पॅन गरम करायला ठेवलंय मी। आता त्यामध्ये एक मोठा कांदा उभा पातळ, अर्ध्या वाटीला थोडंसं हे खोबरं आहे बघा सुकं, एक दालचिनी, मोठी विलायची, जावित्री थोडीशी आहे बघा, हे मिरी आहेत दोन तीन, आणि लवंग एक। जास्त आपल्याला खडे मसाल्याचा वापर करायचा नाही आहे। शहाजीरा थोडंसं नावाला टाकायले मी, शहाजीरा बघा एवढंच टाकायचं आहे, मी हातानं दाखवते कारण चमच्यानं कळणार नाही। अर्धा चम्मच जिरा, छोट्या चम्मच घेतलंय मी, खसखस थोडंसंच घ्यायचं आहे आपल्याला, जास्त नाही। हे बघा छोट्या चम्मच घेऊन तुम्हाला दाखवते मी। चांगलं आपल्याला मिसळून घ्यायचं। मसाले हे आपल्याला जास्त करपू द्यायचे नाही। गॅस वाढवलं आहे मी, नंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचं थोड्या वेळाने। अशा प्रकारे चिकन मसाला म्हटलं की जास्त मसाल्याचा वापर होतोच, आणि मी जास्त मसाल्याचा वापर करणार आहे, कांदा आणि खोबरं। हे खडे मसाले मी खूप कमी टाकलेले आहेत बघा। आता मी एक चमचा तेल सोडून घेते। हे आता हे चांगलं परतून घ्यायचं बघा, चांगल्या प्रकारे थोडासा लालसर पण येऊ द्यायचा आपल्याला मसाल्याला। हे अशा प्रकारे, अशा प्रकारे मी मसाला भाजून घेतलेला आहे आणि कोथिंबीर सोडून घेते याच्यामध्ये। या स्टेजपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा अशा प्रकारे। थोडासा लालसर जो आलेला आहे आपला कलर मसाल्याला बघा, हे असा। आता आपल्याला त्याच पॅनमध्ये चिकन रोस्ट करून घ्यायचं आहे। मसाला थंड होतो तोपर्यंत, नंतरच मिक्सरला फिरून घेणार आहे मी। एक मोठा चमच तेल टाकलं आहे मी, तेल तुमच्या आवडीनुसार ठेवा। हे असं फिरून घेते अशा प्रकारे। त्यामध्ये आपल्याला कांदा लसूणची पेस्ट टाकायची थोडीशी नावाला, हे बघा एवढंच टाकायचं, फिरून घ्यायचं सगळीकडे, फिरलं पाहिजे। अशा प्रकारे नंतर हे चिकनचे पीसेस यात सोडून द्यायचे, आपल्याला रोस्ट करून घ्यायचे। हळद मी थोडीशी कमीच टाकलेली आहे, तुम्हाला अर्धा चमच वाढवायची तर वाढू शकता तुम्ही।
ते आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचे वाफेवर, त्याचे आमचं पाणी सुटतं चिकनला अशा प्रकारे, ते चांगल्या प्रकारे होऊ द्यायचे आणि मी झाकून ठेवणार आहे हे बघा अशा प्रकारे 15 ते 20 मिनटं तरी लागतील मिनिमम। चिकन बघूया कुठपर्यंत आलं ते बघू, हे बघा आमचं पाणी सुटलेलं आहे। आता आपल्याला दुसरी साईड पलटून घ्यायची, पूर्ण पीसेस पलटून घ्यायचे आणि गॅस मी खूप कमी ठेवलेला आहे, एकदम कमी मंद आचेवर। नंतर आपल्याला गॅस वाढवायचा आहे कारण हे पूर्ण पाणी आटून घ्यायचं आहे आपल्याला। हे अच्छा आता मी गॅस वाढवणार आहे, परत मी झाकण ठेवून देणार आहे। आपल्याला हे पाणी आटून घ्यायचं आहे पूर्ण। चिकन आपलं झालेलं असेल बहुतेक, हे बघा पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे, आमचं तेल सुटलं आहे बघा। अशा प्रकारे आपल्याला चिकन रोस्ट करून घ्यायचं, हे पूर्ण असं ड्राय करायचं, हे पूर्ण आमचं पाणी आटून घेतलं आहे। गॅस कमी केलं अशा प्रकारे, आता हे मी साईडला ठेवून घेणार आहे। एक जीव झाला आहे बघा, हे कसे मोकळे मोकळे पीसेस झालेले आहेत अशा प्रकारे करायला ठेवली मी। आता मी फोडणी टाकून घेणार आहे, तेल तुमच्या आवडीनुसार टाका, तेल मी अंदाजानं टाकते 3 चमचे टाकले मी, चांगलं गरम करायचं आहे। गरम झालेलं आहे, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, गॅस कमी, तेजपत्ता टाकायचा त्यामध्ये 1, कारण थोडंसं आलं लसूण पेस्ट आपण अगोदर वापरलेलं आहे। लाल तिखट, तिखट पण तुमच्या आवडीनुसार तिखटानुसार ठेवा, 1.5 चमचा टाकलेला आहे। आपला मसाला वाटून घेतलेला, पूर्ण सोडायचं आहे याच्यामध्ये। चांगल्या प्रकारे एकजीव करायचं हे आपल्याला। आणि टमाटा मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे अर्धा, थोडासा कमीच आहे आपल्याला पण, टमाट्यानं पाणी सोडलं पाहिजे आपलं आणि नंतर ते आपोआप तेल सोडून देते त्याला। आपल्याला टमाटे शिजून घ्यायचं आहे चांगलं, 5 ते 10 मिनटं थांबा, झाकण ठेवून घेते मी। 10 मिनटं झालेली आहे आपली, हे बघा अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये थोडासा गरम मसाला असेल तर टाका, नसेल तर असू द्या। आता आपले हे चिकनचे पीसेस आहेत रोस्ट केलेले, यामध्ये सोडून द्यायचे अशा प्रकारे। आपल्याला पाणी पण टाकायचं आहे, कारण पॅन थोडंसं पॅनमध्ये टाकून मी पॅनमधलं पाणी टाकते मी त्यामध्ये। हे यालाच तुम्ही चिकन रस्सा पण करू शकता, तुमच्या घरामध्ये जास्त लोक असतील तर रस्सा पण वाढू शकता यामध्ये। चवीपुरतं मीठ, कोथिंबीर वरून सोडते मी, हे बघा चिकन मसाला, थोडंसं पाणी टाकते मी कारण 10 मिनटं परत मी शिजून घेणार आहे अशा। आता मी झाकण ठेवून 10 मिनटं शिजून घेते परत। 10 मिनटं झालेली आहेत आपली, हे बघा
चिकन खूप छान शिजलेलं आहे, चिकन मसाला तयार। हे बघा अशा प्रकारे चिकन खूप चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे। हे पहिले 20 ते 25 मिनटं आणि नंतर 10 मिनटं अशा प्रकारे। आणि संडे स्पेशलमध्ये मी चिकन मसाला दाखवलेला आहे, ते कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तोपर्यंत धन्यवाद।